इंडिया आघाडीचे ठाकरे गटाकडून 32 लोकसभेत उभे असलेले उमेदवार अनंत गीते यांचा जनसंवाद दौरा सुरू आहे. या दौऱ्यात एका कार्यकर्त्याने चक्क अनंत गीते यांच्या स्वच्छ चारित्र्याचं वर्णन करत सुनील तटकरे यांच्यावर शाब्दिक फायर केले, त्यामुळे सर्वांच्या नजरा अचानक त्याच्याकडे वळल्या. यावेळी त्याने त्यांना निवडून देण्यासाठी आपण जीवाचं रान करू असं म्हटलंय. पाहुयात काय आहे नेमका प्रकार. मी समीर पडणेकर संदेली. गेल्या इलेक्शनला पण मी गीते साहेबा सांगतच होता, मी नितस का पडदा झाला. गीते साहेब हे म्हणजे स्वच्छ माणूस आहे. वाईटच एक ड्रेस मी आयुष्यात बघितलेला आहे, कुठला दुसरा कोट सूट बिल बघितलेला नाही आहे. आणि आमचा समाज असा आहे की चांगला व्यक्ती हा चांगला व्यक्ती, जरी पैसा नसेल पण त्याचं गुण चांगलं पाहिजे, हे आम्ही समाजाने मानलेलं आहे. आणि आज जो परिस्थिती जी निर्माण झालेली आहे, उद्धव साहेबांनी जी चक्रीवादळामध्ये जी मदत केली आहे नदीपट्टी किनाऱ्याला, त्याचा श्रेय सुनील तटकरे घेतोय. आणि गीते साहेब मुलूंचा जो कुणबी समाज जो बनलेला आहे, त्याच्यामध्ये जो अंबरे साहेबांनी सहकार्य केलेले आहे, माझी विनंती आहे तुम्ही स्पष्टीकरण करून द्यायचे की ते मुलूंचा जो सरादर आहे त्याचा इतिहास काय आहे जो कुणबी बांधवांना दिलेला आहे. आणि आज काही आमची इतके कथा आलेली आहे, त्यांचे वडील जॉब झाले करोना काळामध्ये, आणि पुढचे खाली आले नव्हतेच आमदार नाही जगतात पण आमदार होणार.